जर म्युनिसिपल कमिशनर तिकडे येऊन म्हणतात की नाही नाही हे रेल्वेने आम्हाला कोऑर्डिनेट नाही केलं म्हणून आमचा हा गोंधळ झाला तर हे म्हणजे उत्तर दिल्यासारखं आहे साधारण वाहतूक झाली आरोग्य झालं प्रकरण झालं तुम्ही आता दोन मुद्दे उपस्थित केले ज्याच्यात अत्यंत महत्वाचा होता तो म्हणजे पूल नेमका का रकडला हा पूल कारण साधारणतः आपण पाहतोय बरीच वर्ष त्याला झाली तो रकडतोय ज्याच्यामुळे नागरिकांचे हाल होत आणि अजून एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता की पाण्यासाठी माफिया आहे नेमका हा माफिया कोणाचा पाणी माफिया सगळ्यांनाच तिथे तुम्हाला मी तेच म्हणाले सुभाष नगर जो एरिया आहे तिकडे तुम्ही जावं आणि तिकडच्या लहान मुलाला विचारलं की पाणी माफिया कोण आहे तो तुम्हाला सांगणार दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणालात गोखले ब्रिज गोखले ब्रिज मध्ये ही राजकारण झालं होतं ते कारण ती बॉर्डर असल्यामुळे अंधेरी ईस्ट आणि अंधेरी पश्चिम असं होतं जेव्हा ते ओपनिंग झालं तेव्हा तिकडे अंधेरी पश्चिम जे तिकडचे आमदार आहेत किंवा बी जे कि पी पक्षाचे जे पालक म्हणजे पालकमंत्री होते त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यातर्फे ते उद्घाटन करण्यात आलं माझं म्हणणं तुम्ही क्रेडिट घ्या पण लोकांना का त्याला वेटीस धरताय तुम्ही कारण ते ओपनिंग केल्यानंतरही जर प्रश्न तसाच राहत असेल तर ता गोखले ब्रिजचं ओपनिंग त्या पश्चिमेकडून करण्यात आलं कारण त्याचा जा सगळ्यात जास्त त्रास अंधेरी ईस्ट मध्ये राहणाऱ्या लोकांना होतोय तर तुम्ही जर तिकडे ओपनिंग केलं आणि जो पुढे त्याला जे ब्रिज जॉईंट होणार होता बर्फीवालाच मला तरी वाटत पुढे जो होता त्याच्यामध्येही तुम्ही डिस्टन्स म्हणजे डिफरन्स होता तो हुँ. जो तुम्ही लेवल केली पाहिजे रेल्वेचे अधिकारी असतील आपले बीएमसीचे ब्रिज डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्यांना हे कळलं नाही का की बाबा तुम्ही टेक्निकली वेल क्वालिफाईड पर्सन आहात तर तुम्हाला एवढा डिफरन्स येतोय त्या दोन्ही ह्याच्यामध्ये कनेक्ट करायला कर मला असं वाटतं दोन म्हणजे जी लेवल पाहिजे ब्रिज जॉईन करायची स्मूथली गेलं पाहिजे त्याच्यामध्ये जर वर्क खाली तुम्ही करून ठेवलंय आणि नंतर सांगताय की रेल्वेची स्ट्रॅटेजी बदलली किंवा रेल्वेची पॉलिसी बदलली त्यामुळे हे झालेलं आहे याच्यामध्ये रेल्वेवाल्यांचं बीएमसी च आणि तिकडे जे राज्य करते पॉलिटिशियन आहेत त्यांचं लक्ष नव्हतं म्हणून ही गोष्ट घडलेली आहे आणि त्याचा पूर्ण त्रास अंधेरीकरांना त्रास होतोय वाहतूक कोंडी त्यामुळे होते आणि गोखले ब्रिज अजूनही अपूर्ण आहे तुमचं थेट म्हणणं आहे का रेल्वे बीएमसी आणि पॉलिटिशियन्स या तिघांमुळे गोखले ब्रिज रकडलाय त्यांचं कोऑर्डिनेशन नाही तुमची इच्छाच नाहीये की लोकांसाठी तुम्ही काही करावं तुम्ही जर स्वतःच बघत असाल या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे होत्या बीएमसी इंजिनियर आहात तुम्ही सगळे सिव्हिल इंजिनियर आहात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच पाहिजे जर म्युनिसिपल कमिशनर तिकडे येऊन म्हणतात की नाही नाही हे रेल्वेने आम्हाला कोऑर्डिनेट नाही केलं म्हणून आमचा हा गोंधळ झाला तर हे म्हणजे धातूर मातूर उत्तर दिल्यासारखं आहे